आता आपण विदर्भातील एका निसर्गरम्य अशा गावाला भेट देणार आहोत. कोणतं आहे ते गाव, चला पाहूया. गाव तिथे झी 24 तास या विशेष उपक्रमात आज आपण आहोत वाशिम जिल्ह्यात. आज आपण भेट देणार आहोत खासदार ग्राम दत्तक योजनेच्या अंतर्गत भावना गवडी यांनी दत्तक घेतलेल्या साईखेड या गावाला. चला पाहूया या गावातील समस्या आणि या गावाचं वैशिष्ट्य. सायखेड हे गाव मंगळूर बीर पासून 10 किलोमीटर वर तर वाशिम पासून 35 किलोमीटर वर वसलेलं आहे. सायखेड तालुका आणि वाशिम शहरापासून आडवळणावरचं गाव आहे. सायखेड्यातील बहुतांश ग्रामस्थांचा मूळ व्यवसाय म्हणजे शेती. गावातील शेतजमीन अतिशय सुपीक असल्यानं पारंपरिक पिकांबरोबरच इथे हिरवा भाजीपाला, गहू, हरभरा आणि इतर ओलितांची पिकं घेतली जातात. डोंगर माथ्यावर वसलेलं हे गाव असल्यानं अगदी दूरवरूनही ते नजरेस पडतं. सायखेडला नैसर्गिक सौंदर्य लाभल्यानं पावसाळ्यात हे गाव मन मोहून घेणार असतं. सर्वत्र हिरवळ आणि उंचावरून वाहणारे पाण्याचे झरे गावाला भेट देणाऱ्यांचं मन मोहून टाकतात. निसर्ग आणि प्रकृतीनं भरभरून दिलेलं हे गाव स्वातंत्र्यानंतर विकासाकडे आस लावून बसलंय. आजही गावात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या मूलभूत बाबींचा पत्ताच नाही. कधीतरी मायबाप सरकार जाग होईल आणि गावाचा विकास होईल अशी भाबडी आशा इथल्या गावकऱ्यांना आहे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.